पाच वर्ष उत्तुंग भरारीची, पाच वर्ष तुम्ही केलेल्या प्रेमाची। संवाद मराठी लाईव्हला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री मोतीराम ठोंबरे, सदस्य रायगड जिल्हा परिषद। पाच वर्ष उत्तुंग भरारीची, पाच वर्ष तुम्ही केलेल्या प्रेमाची। संवाद मराठी लाईव्हला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ वनिता हरीश काळे, नगरसेविका खोपोली नगर परिषद। वर्धा येथील महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। वर्धा नागठाण जवळील रेल्वे उड्डाण पूल निर्माण झाल्याने आता नागरिकांना हा मार्ग सोयीस्कर होईल। यासाठी मागील 3 वर्षापासून वर्धा बुटबोरी सेक्शन मधील उड्डाण पुलाचे काम सुरू होते। सोमवारी या उड्डाण पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले। ही बातमी आपण सविस्तर पाहणारच आहोत, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर। पाच वर्ष उत्तुंग भरारीचे, पाच वर्ष तुम्ही केलेल्या प्रेमाची। संवाद मराठी लाईव्हला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजू गायकवाड, नगरसेवक खोपोली नगर परिषद। पाच वर्ष तुमच्या प्रेमाची, संवाद मराठीच्या यशाची। संवाद मराठीला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री कुमार साखरे, संचालक खोपोली गॅस एजन्सी। या उद्घाटनासोबत वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसीलमध्ये निर्माण करण्यात आलेल्या इनडोअर स्टेडियमचे सुद्धा उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते पार पडले। यावेळी खासदार रामदास तडस यांनी देखील आपले विचार व्यक्त केले। भाजप राज्य सचिव राकेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय। स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।